ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण साहेब म्हणतात की मोदी सरकार न्यायाधीशांना ब्लॅकमेल करते. अहो ब्लॅकमेल तर करता, पण ब्लॅकमेल केलेलं जर नाही सहन झालं तर जस्टिस लोहिया सुद्धा करतात. काय झालं पुरं त्या जस्टिस लोहिया प्रकरणाचं, त्याच्यावर कुणी देशामध्ये चर्चा करतं का? कारण महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली जस्टिस लोहिया प्रकरणाची, मृत्यूच्या. कुणी केलेलं माहितीये, कुटुंबातल्या लोकांनी कुणाचं नाव घेतलेलं माहितीये, पण महाराष्ट्र हा आंधळ्या दळतोय आणि कुत्रं पीठ खातंय अशा पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशात समाजकारण आणि राजकारण सुरू आहे. कुठल्याही न्यायालयाचे न्यायाधीश हे स्वातंत्र्यात काम करतात असं नाही, तर त्यांना ब्लॅकमेलच केलं जातं. तपासा आणि मग विचार करा.